सांगे वर्तमान विमानाने जे न कोणासे मग भविष्य हे हो बनसे महाराष्ट्र हे नावतयाचे महाराष्ट्र नाव हे जयाचे जय होत्या महाराष्ट्राचे जय हो या महाराष्ट्राचे सामर्थ्य महाराष्ट्र महाराष्ट्रोकि समर्थ लोक लोके जय महाराष्ट्र 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 नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करोना व्हायरस याचा जो हाककार सबंध जगामध्ये आपण बघत आहोत आणि त्याचा प्रादुर्भाव ज्या प्रकर्षाने होत आहे तो खरोखरच एक चिंतेचा विषय बनलेला आहे भारत हा सुद्धा त्याला एक्सेप्शन नाही जवळपास आजच्या मितीला एकशे पंचवीस देशांमध्ये याचा प्रादुर्भाव झालेला असून चार हजार पाचशेच्या वर याच्यामध्ये लोक मृत्युमुख पडलेली आहेत भारतात आणि त्याचबरोबर भारतातल्या काही राज्यांमध्ये सुद्धा करोना व्हायरस याचा अंतर्भाव झालेला दिसत आहे महाराष्ट्रात आज मितीपर्यंत साधारण चौदा रुग्ण याच्यात आढळलेले आहेत या अनुषंगाने राज्य सरकारनी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत या संदर्भातली काळजी प्रत्येक नागरिकांनी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे आणि त्याहून महत्वाचं म्हणजे कालच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ज्याला आपण जागतिक आरोग्य संघटना म्हणतो त्यांनी या करोना व्हायरसला पेंडेमिक म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं राहिलं तर महा किंवा अतिभयंकर साथीचा रोग म्हणून डिक्लेअर केलेला आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत त्यासाठी आपल्या समोर उपस्थित आहेत राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री माननीय राजेश टोपेजी टोपे सर जय कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार, नमस्कार। मुळातच करोना व्हायरस काय आहे आणि एकूण याचा प्रसार आणि प्रादुर्भाव कसा होतोय कोरोना व्हायरस हा खऱ्या अर्थाने हा अत्यंत नवीन व्हायरस आहे कोरोना हा एक ग्रुप ऑफ व्हायरस आहे आणि ग्रुप ऑफ व्हायरस मध्ये आता त्यात आत्तापर्यंत जसं आपण मागचे जे काही मा, स्वाइन फ्लू वगैरे जे आहेत किंवा या सगळ्या संदर्भातील जो ग्रुपमधला आता हा जो नवीन व्हायरस आहे ह्याला नवीन असल्यामुळे त्याला नोवेल म्हटलं गेलं आहे किंवा कोविड नाईन्टीन असं म्हटलं गेलं आहे कोविड नाइन्टीनचा अर्थ असा को म्हणजे कोरोना ग्रुपमधला व्ही आय म्हणजे व्हायरस आणि डी म्हणजे डिझीज तो कोरोना व्हायरस डिझीज नाईन्टीन म्हणजे टू थाउजंड नाईन्टीन असं त्याचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि या हा जसं प्रत्येक व्हायरसची उत्पत्ती कुठून झाली याची माहिती असते या व्हायरसचा खऱ्या अर्थाने उत्पत्ती कुठून झाली हे कोणत्या प्राण्यापासून झाली हेही माहिती नाही त्याचं कारण चायनामध्ये वुहान नावाचं जे शहर आहे तिथलं जे मोठं मटन मार्केट आहे आता चायनामध्ये एकशे तीस प्रकारचे मटन लोक खातात म्हणजे ॲनिमल मीठ खातात आणि ते मोठं मटन मार्केट मध्ये गेलेल्या लोकांना पहिल्यांदी ते तो व्हायरल इम्पॅक्ट तिथं किंवा इफेक्ट जाणवला आणि ते त्यातून बाधित झाले त्यामुळे एक्झॅक्टली कोणत्या ॲनिमलपासून तो आलेला आहे हे आता सांगता येणं अवघड आहे त्याच्या बाबतीत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं संशोधन सुरू आहे त्यामुळे आज मी त्याच्या बाबतीत अँटी व्हायरल ड्रग अवेलेबल नाही त्याचे वॅक्सिन त्यामुळे अवेलेबल नाही ह्या सगळ्यांना वर्ष दीड वर्षाचा कालावधी लागतो मागचा अनुभव पाहता त्यामुळे आज तरी सिम्टमॅटिक ट्रीटमेंट देणं हाच यावरचा उपाय आहे आणि त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स म्हणजे प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असं आपण म्हणतो <laughs> त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना प्रतिबंधात्मक लोकांना जनजागृती करून शिक्षण प्रशिक्षण देणे आणि या व्हायरसपासून वाचवणे किंवा या आजारापासून वाचवणे अशा स्वरूपाचेच उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला कराव्या लागतात डोके साहेब आपण म्हणता मग मी आता मगाशी म्हटलं तसं <coughs> महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आज मितीपर्यंत <coughs> चौदा रुग्ण आढळून आले साधारण त्याची एक माहिती सांगायला महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्येच या व्हायरसची उत्पत्ती झालेली नाही जे काही आज आपल्या देशामध्ये सुद्धा साठ सत्तरच्या वर जवळजवळ रुग्ण आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आता ही संख्या चौदावर गेलेली आणि त्यामुळे ही बाहेरून बाहेर आपल्या देशातले लोक पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बाहेर गेले आणि तिथे त्यांना बाधा झाली आणि ते इथे आले आणि त्यानंतर आता इन्फेक्शन त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं अशा स्वरूपाचा हा धोका या निमित्ताने निर्माण झालेला आहे या चौदा रुग्णांपैकी सर्वांची परिस्थिती एक अपवाद वगळता जो आत्ता हिंदूजा हॉस्पिटलमध्ये आहे थोडा ओल्ड एज व्यक्ती आहेत परंतु तेरा लोक अत्यंत स्टेबल आहेत आणि त्यांच्यावर उपचार सिम्टोमॅटिक पद्धतीनं म्हणजे उप लक्षणं आधारित उपचार केला जातोय आणि मला विश्वास आहे की हे सगळे लोक यातून बाहेर पडतील आणि त्यांची परिस्थिती अत्यंत स्थिर आहे तुपेशल या स्टेजमध्ये का अशा स्टेज असतात का माइल्ड सिव्हिअर आणि अतिसिव्हिअर त्यामुळे आपण बघायला गेलं तर हे त्यातल्या त्यात पॉझिटिव्ह पिक्चर महाराष्ट्राचं आहे असं मला पाहिजे नाही ह्यामध्ये साधारणपणे जो काही अभ्यास आता झालेला आहे ह्या दोन महिन्याच्या जवळजवळ एकशे पंचवीस देशांमध्ये दे याचा जो प्रभाव जाणवतो आहे आणि त्याचा जो अभ्यास होतो आहे तर त्यामध्ये याचं जे प्रमाण आहे माइल्डचं प्रमाण ऐंशी टक्के यातला माइल्ड प्रमाणातच आजार असतो साधारण पंधरा टक्क्यापर्यंत तो सिव्हिअरपर्यंत जाऊ शकतो पुढे जर जरा गंभीर होत गेला तर आणि पाच एक टक्क्यापर्यंत तो क्रिटिकल होऊ शकतो आणि त्यानंतर मॉर्टॅलिटी रेट जर तुम्ही विचारला तर तो साधारण अडीच टक्के ते तीन टक्क्यापर्यंत मॉर्टॅलिटी रेट त्याचा आहे आणि शक्यतो जे सिनियर सिटीजन्स आहेत पासष्ट सत्तर वर्षाच्या वरचे ज्यांची इम्युनिटी कमी आहे ज्यांची प्रतिकारात्मक शक्ती कमी आहे असे लोक त्या आजाराला बळी पडण्याची शक्यता जास्त असते असाच एक अभ्यास त्यातलं मत निर्माण याला दोनच जोडून प्रश्न नक्की विचारायला लागतील की मुळातच हा रोग झाला हे कसं ओळखायचं साधारण कॉमन माणसाला असं की सर्दी खोकला झाला म्हणजे मी त्याच्यात गेलो की काय आणि तो जर असेल आणि तो जर झाला असेल तर राज्य सरकारतर्फे आपण आता काय काय उपाययोजना केल्या आहेत जसं तुम्ही आता म्हणाला प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर तर ह्या संदर्भातल्या आणि एकूणच जी आपण एक कॉम्प्रिहेन्सिव्ह आता जो म्हणतोय रोडमार्क आखलाय याची जरा विस्तृत माहिती द्या ना याची लक्षणं तुम्हाला विचारायचे आहेत त्यामुळे लक्षणं काय आहेत तर साधारणपणे याचे लक्षणं सर्वसाधारण फ्लूसारखे आहेत म्हणजेच ताप येणे सर्दी खोकला अंगदुखी आणि त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की दम लागल्यासारखं होणे रे म्हणजे त्याला धाप लागणे वगैरे अशा स्वरूपाचे हे प्राथमिक लक्षणं आहेत याला जो इन्क्युबेशन पिरियड आहे साधारणपणे व्हायरसचा सा परिणाम हा चौदा दिवसापर्यंत दिसू शकतो असं त्यातलं एक महत्वाचं त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हणतो हा विषय आहे आणि आता या सगळ्या संदर्भाने आपण काय केलं पाहिजे तर एकतर हा आपल्या भागातला उत्पत्ती न झाल्या कारणाने आपल्याला बाहेरच्या येणारा हा आजार रोखला पाहिजे आणि म्हणून याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन असा आहे की एकतर तो बाहेरून येतोय म्हटल्यावर एअरपोर्टवर पोर्ट्सवर याच्या बाबतीतली स्क्रीनिंग करण्याची पहिली प्रक्रिया सुरू झाली आणि त्याच्यामध्ये लाखो आलेले पॅसेंजर्स मागच्या महिनाभरामध्ये आपण त्या ठिकाणी तपासलेले आहेत मग ज्यामध्ये थर्मल स्क्रीनिंग करण्याचं काम केलं मग त्यात जहाजातून आलेले सुद्धा जे पोर्टवर उतरलेले जे पॅसेंजर्स होते त्यांचीही स्क्रीनिंग केली गेली आणि असे काही फॉर्म्स त्यांच्याकडून लिहून घेतले गेले की बाबा तुम्हाला अशा पद्धतीचं काही लक्षण आढळतं का आणि ते लक्षणं नुसते त्यांना ज्यावेळी त्यांची स्क्रीनिंग केल्या गेली त्यावेळेसचाच भाग नाही तर त्याच्यापुढे चौदा दिवस त्यांचे कॉन्टॅक्ट्स नंबर घेऊन त्यांच्यापर्यंत फोन्स करून कॉन्टॅक्ट्समध्ये दिवस। ठेवून चौदा दिवसात जर कुठेही जर अशी लक्षणं आढळली तर त्यांना ताबडतोबीनं डॉक्टरला कळवायचं डॉक्टरकडं त्यांनी ॲडमिट व्हायचं हॉस्पिटलमध्ये आणि आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवून त्यांच्यावर सिमटमॅटिक ट्रीटमेंट करायची हा जो एक प्रोटोकॉल या भागा या आजाराच्या संदर्भात लागू केला आणि तो सर्व दूर त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात जे कोणी आता बाधित झालेले आहेत किंवा जे लोक साधारणपणे या म्हणजे आजाराला म आजारी झालेले आहेत या सगळ्याच्यात जे पॉझिटिव्ह झालेले आहेत तर आता पुढचा प्लॅन असा आहे त्याच्यामध्ये की कॉन्टॅक्ट ट्रेसिंग त्यामध्ये पुढचे म्हणजे जो जो, जो पॉझिटिव्ह झाला आहे त्याच्या अति क्लोज कॉन्टॅक्ट्समधले जे लोक असतात परिवारातले तो जिथे काम करतो त्या वर्किंग प्लेसमधले त्यांना आपण हाय रिस्क पेशंट म्हणतो आणि त्यानंतर हे जे काही त्याच्या परिवारातले सदस्य ते जिथे जिथे जात असतील त्याला तो सेकंडरी इन्फेक्शन करू शकतात त्यांना आपण लो रिस्क म्हणतो या सर्वांची यादी घेणे आणि त्या यादीच्या माध्यमातून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट्स ठेवून त्यांना सेल्फ आयसोलेशन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत की त्यांनी स्वतःला सेल्फ आयसोलेट करावं म्हणजे घरातल्या इतर मेंबर्सशी न त्यांना संसर्ग होईल असं कुठलीही वर्तन करू नये किंवा तशी जवळीकता त्यांनी साधू नये आणि अशा स्वरूपाने त्यांनी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहावं किंवा मग जे हायरिक लोक लो आहेत त्यांना क्वारंटाईन करण्याचं कामसुद्धा आणि ते क्वारंटाईन प्लॅन प्रत्येक कलेक्टरनी आपापल्या आप जिल्ह्यात करून ठेवून जिथे जिथे याची आवश्यकता आहे त्याची अंमल करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि मी म्हणेल सर्व दूरच आपण जर म्हणाल जी काही व्ही सी झाली त्या व्ही सीच्यामध्ये अनेक सूचना देण्यात आलेल्या आहेत की याचा संसर्ग होऊ नये म्हणून गॅदरिंग्स टाळल्या पाहिजेत त्याचबरोबर ज्या आज जे काही चौदा आहेत त्या चौदापैकी जवळजवळ दहा जे आज पॉझिटिव्ह आढळले आहेत ते एकाच विना टूर्स मध्ये गेलेले जे लोक होते एक ग्रुप होता चाळीसचा त्यामुळे त्यातलेच दहा आहेत त्यामुळे मला सांगण्याचा सा मुद्दा असा आहे की जेवढे काही टूर ऑपरेटर्स आहेत किंवा कंपनीज आहेत ट्रॅव्हल्सच्या त्या सगळ्यांनाच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला सूचना देण्यात आलेल्या दे की त्यांचे या चौदा दिवसात बाहेरून फिरून आलेले लोक कोण आहेत त्यांची यादी घ्या त्यांच्यावर ऑब्झर्वेशन करा आणि आजही खूप लोकां लोक त्यांच्या टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून बाहेर गेलेले तर त्यांची पण यादी मागवली की ते जेव्हा येतील त्यांच्यावर सुद्धा लक्ष ठेवावं लागेल नाहीतर ज्या पद्धतीनं ना हे नऊ दहा लोक बाधित झालेत आणि पुढे काही इन्फेक्शन होण्याची संभावना आहे तसे जे लोक आता बाहेर गेलेले आहेत त्यांनीसुद्धा आल्यानंतर कुणालाही इन्फेक्शन करू नये या सुद्धा स्ट्रॅटेजीज किंवा प्लॅन तयार करण्यात येत आहे आणि त्यामुळे शक्यतो आपण ज्याला सोशल डिस्टन्सिंग म्हणतो म्हणजे गर्दीच्या ठिकाणीसुद्धा जाऊ नये हा एक महत्वाचा त्यातला भाग आहे कारण आता वुआनमध्ये आपण जर बघितलं तर इतक्या दिवस थैमान घातलेला जे जो हा जो कोरोना आजार आहे तो आता डिक्लाईन होतानी पाहायला मिळतोय तो कमी होतानी पाहायला मिळतोय त्याचा महत्त्वाचा सक्सेसचं कारण असं आहे की त्या ठिकाणी त्यांनी कम्प्लीट लॉकडाऊन केलं म्हणजेच त्यांनी शटडाऊन केलं वुहान शहर आणि त्या दृष्टिकोनातून लॉकडाऊन केल्यामुळे ते स्लोडाऊन झाल्याचं काम पा आपल्याला आहे म्हणून गर्दीच्या ठिकाणी जा जाणं टाळणं किंवा गर्दी होऊच न देणं यासाठी सुद्धा फार कडक सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी आमच्या आम व्ही सीमध्ये संबंध सगळ्या कलेक्टर्सला आणि कमिशनर्सला दिल्यात की ज्यामध्ये पॉलिटिकल मीटिंग्स नको व्हायला पब्लिक मीटिंग्स नको व्हायला रिलीजियस गॅदरिंग्स uh, नको व्हायला अशा सगळ्या गोष्टींना परवानगी देऊ नये या सगळ्या गोष्टीसुद्धा सांगण्यात आलेल्या आहेत त्यामुळे शक्यतो याचे कारणं हेच आहेत की इन्फेक्शन टाळणं हाच त्यातला महत्त्वाचा भाग आहे मी पुन्हा म्हणेल की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हणून याचा संसर्ग होऊ नये याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली जात आहे आणि पुढच्या सगळ्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून जर म्हणाल तर लोकांना खूप मोठ्या पद्धतीनं त्याला काय म्हणायचं गैरसमज आहेत किंवा छोटे छोटे प्रश्न आहेत कोणी म्हणतं की ते नॉनव्हेज खाल्ल्याने होतो का कोणी म्हणतं की चिकन चिकननी होतं का किंवा कोणी म्हणतं स्विमिंग आम्ही जर एकत्र ग्रुपमध्ये केली तर के त्यांनी होईल का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा कलेक्टरनी त्यांच्या त्या म्हणजे ते डिझास्टर हेड म्हणून त्या ठिकाणी त्यांनी द्यावं अशी अपेक्षा सुद्धा आम्ही त्यांच्याकडून केलेली आहे त्यामुळं दररोज पाच वाजता त्यांनी प्रेस नोट जाहीर की जारी केली पाहिजे त्यांच्या त्यांच्या कलेक्टर ऑफिसमधून आणि जे काही लोकांमध्ये असलेले संभ्रम प्रश्न मनातल्या जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्याच गोष्टींचे उत्तरं त्यांनी आमच्या काही एक तज्ज्ञ कमिटी आहे त्या तज्ज्ञ कमिटीकडून घेऊन अधिकृतपणे सांगावेत जेणेकरून लोकांच्या मनामध्ये जे काही समज गैरसमज असतात किंवा अफवेच्या माध्यमातून काही एक पक्का समज बनला जातो त्या सगळ्या गोष्टींचं निराकरण न निश्चित प्रकारे होऊ शकेल आणि शासनाकडून अधिकृत माहिती या निमित्ताने जाऊ शकेल जेणेकरून लोकांना प्रॉपर एज्युकेशन मिळेल आणि लोकं प्रॉपरली त्या ठिकाणी आपलं आपलं काम करू शकतील जसं देशामध्ये किंवा आज युनायटेड स्टेटच्या प्रेसिडेंटनी जगाला देशाला त्यांनी जे नेशनला ऍड्रेस करून सांगितलं की आम्ही इतक्या इतक्या देशांमध्ये विसा जे लोक येणार आहेत त्यांना आम्ही स्टॉप करतोय भारत सरकारने हे ठरवलेलं आहे आज इफ आयम करेक्ट मुख्यमंत्र्यांनी असं काही ठरवलेलं आहे की जे सात कंट्रीजमधे इथे ट्रॅव्हलर्स येतील तर त्यांचं हंड्रेड पर्सेंट क्वारंटाईन केलं पाहिजे हे कशासाठी आणि दुसरा जो लगेच प्रश्न येतो तो म्हणजे विलगीकरण किंवा आयसोलेशन याच्या दृष्टीने सबंध आपल्या राज्यामध्ये काय तयारी आहे मी जसं मागच्या प्रश्नाला सांगितलं की हा संसर्ग बाहेरून येणाऱ्या लोकांमुळेच होतोय आणि त्यामुळे ज्या सात देशांमध्ये प्रामुख्याने चीन असेल त्यामध्ये साऊथ कोरिया असेल किंवा इटली असेल मला वाटतं इराण आहे फ्रान्स आहे सात देश आहेत या सात देशांमधून येणारे कारण इथे सगळ्यात जास्त प्रभाव जाणवतो तिथल्या येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं शंभर टक्के क्वारंटाईन करण्याचं काम म्हणजे त्या ठिकाणी सूचना आहेत आणि त्यामुळे फोर्टीन डेज पर्यंत त्यांना मध्ये राहावं लागेल आणि विलगीकरण हा एक वेगळा विषय कारण विलगीकरण इज अ आयसोलेशन आणि आयसोलेशन हे शक्यतो जे पॉझिटिव्ह पेशंट्स आलेत जे जे ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं आणि त्या पद्धतीनं त्यांना त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि मला असं वाटतं की या संदर्भाने ज्या काही ॲडवायझरीज आहेत केंद्र शासनाच्या त्या ॲडवायझरीजच्या अनुषंगाने आपण कार्यवाही पुढे करत आहोत आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे बघा ना महाराष्ट्रामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुण्याला आहे ना आत्ताच्या लेवलला जे आम्ही सगळा अभ्यास करून जे बघतोय ती एकच आहे तर साधारण या संदर्भात काय का एकच एनआयए आता तो बर्डन आहे तर ह्या संबंध टेस्ट होण्यासाठी या संदर्भात काय आपण पावलं उचलली हे नक्कीच आहे की या संदर्भात कन्फर्मेशन शेवटी ही लॅबॉरेटरीच्या अधिकृत असलेल्या लॅबॉरेटरीच्या रिपोर्टवरूनच होतं आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्राचं हे सुदैव आहे की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही पुण्यात आहे जी एकमेव देशातली इन्स्टिट्यूट जी पुण्यात आहे आणि त्या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणखीन दोन आपण लॅबॉरेटरीजला हे काम करण्याच्या बाबतीतलं का, आ, काम सोपवलेलं आहे एक आहे मुंबईला आणि एक आहे इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूरला तर ह्या तीनवर ही जबाबदारी जरी असली तरीसुद्धा ज्या पद्धतीनं आता स्वॅब टेस्टिंग करण्याची गरज आहे जे हाय रिस्क पेशंट्स आहेत किंवा लो रिस्क पेशंट्स आहेत त्यांना किंवा लक्षणं जाणवत असतील त्यांना तर या सगळ्या अनुषंगाने आणखीन जास्त लॅब्स वाढवाव्यात ही आमची इच्छा आहे माननीय मुख्यमंत्री पण म केंद्रीय मंत्री श्री हर्षवर्धनजींना बोललेत मी पण दोनदा तीनदा बोललो आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या एखाद दोन तीन दिवसात कुठल्याही परिस्थितीत आपल्याला काही नवीन लॅब्सलासुद्धा परवानगी दिली जाईल जेणेकरून आपल्याला टेस्टिंग चा रिपोर्ट लवकर येऊ शकेल आणि रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला त्याचा उपचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा ुपीनं कार्यवाई ह्याला जोडून विचारलं पाहिजे कसं असतं माणसाची प्रवृत्ती किंवा वृत्ती असे असे की एखादं संकट आलं की त्या संकटापासून आपण बचाव केला पाहिजे म्हणून ते काही करायला तयार होतात तर आता तुम्ही बघायला असेल ते म्हणजे जा था ठाणा था असेल मुंबईतल्या काही परिसरात सबबमध्ये काही लोक आता स्वतःहूनच कुठल्या कुठल्या लॅबोरेटरीज मध्ये जायला लागले इफ आय एम करेक्ट आज मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरही स्पर्श केला ते एकूण काय परिस्थिती आणि संदर्भात तुम्ही लोकांना काय हो आवाहन कराल मी लोकांना खऱ्या अर्थाने हे सांगेल की सगळ्यांनीच आपल्या कोरोना पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे हे टेस्ट करून घेण्याच्या भानगडीत पडू नये कारण हा काही सर्वांसाठी टेस्ट करण्याचा विषय नाही हा जे लोक अशा काही बाधित देशातून येत आहेत ज्यांना लक्षणे आढळत आहेत क्लिअर कट किंवा जे एखादा पॉझिटिव्ह पेशंट आहे आणि त्यांच्या खूप क्लोजली रिलेटेड आणि दररोजच्या संपर्कातले हाय रिस्क पेशंट्स रिस्क मेंबर्स आहेत त्यांच्या हद्दीपर्यंत जर लक्षणे आढळली तर आपल्याला त्यांचे स्वॅब टेस्ट कराव्यात अशा पद्धतीचं त्याचा नियम आहे आणि त्यामुळे आता अनेक लोकांना असं वाटायला लागलं ला आहे की मला कोरोना व्हायरस आहे का कोणाला साधं खोकला सर्दी पडसं झालं तरीसुद्धा म वाटतं की कोरोनासाठी जी टेस्ट करून घ्यावी अशा स्वरूपानी मला वाटतं की हे चुकीचं आहे आणि याला बी एस एल लेवल थ्रीची लॅब असणं अपेक्षित आहे कोणत्याही लॅबमध्ये ह्या टेस्ट होत नाहीत आणि त्यामुळे एक ठराविक मानांकन असलेलं ती लॅब असण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याकडे आता ह्या तीन ठिकाणी केलेल्या आणखीन दोन ठिकाणी औरंगाबादला आणि काही मुंबईला एखाद दोन लॅब्स ज्या आहेत ज्यांचं स्टँडर्ड ते आहे फक्त त्यांना परवानगी केंद्र शासनाकडून लागणार आहे ती मिळून देण्याचं काम आपण करूया आणि त्या अनुषंगाने मला वाटतं की टेस्ट करण्यात तुम्ही बघित असेल बरेच ठिकाणी चालू झालंय सॅनिटायझर असेल मास्क असतील लोक झुंबड लावत आहेत आणि त्याच्यातनं जे काय पैसे उकळण्याचे चालू झालेले या संदर्भात बेसिकली काय का राज्य शासनाचे या संदर्भात इन्स्ट्रक्शन्स आहेत सर्वात महत्वाचं खऱ्या अर्थाने जनता जनार्दनाने एवढंच लक्षात ठेवावं की पॅनिकी होऊ नये घाबरून बिलकुल जाऊ नये व्हायरल आहे हा निश्चित प्रकारे बराच होतो मी पूर्वीच्याच एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की याला मृत्यूचा दर दोन ते अडीच टक्के आहे जे लोक पॉझिटिव्ह आढळत आहेत ते त्यांच्या इम्युनिटीच्या शक्तीने किंवा प्रतिकारात्मक शक्तीने सिम्टमॅटिक उपचाराच्या माध्यमातून शंभर टक्के बरे होतात काळजीचा विषय नाही त्यामुळे पहिल्यांदी तर ते डोक्यातून काढून टाकलं पाहिजे की बाधित झाला म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम होईल सगळेच दुरुस्त होतील असं माझा म्हणजे विश्वास आहे की काही अडचणीचा विषय नाही परंतु त्याचा संसर्ग टाळला पाहिजे कारण तो संसर्ग होणं हा फार डेंजरस विषय असतो आणि त्या दृष्टिकोनातून तो कशाने होतो आता हा संसर्ग होण्याचं मुख्य कारण काय तर तो एअरबोर्न डिझीज नाही तो हवेतून पसरत नाही आणि त्यामुळे तो कशाने पसरतो हो। तर जो अभ्यास झालेला आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी जे काही आपल्याला काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत त्यामध्ये तो पसरतो आपल्या खोकल्या आणि शिंकण्याच्या शिंतोड्यातून किंवा ड्रॉपलेट्समधून म्हणजे हे सिद्ध जर झालं असेल की त्यातूनच तो पसरतो तर मग ते खोकला आणि शिंतोडे शिंकाचं प्रभाव कुठे किती अंतरावर जाणवेल तर एक मीटरचा जास्तीत जास्त अंतर तर एक मीटरापर्यंत सेफ डिस्टन्स ठेवलं पाहिजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग त्याचबरोबर आपल्याला रेस्पिरेटरी एटिकेट्स जर शिंक आणि खोकला आला तर आपण आपला स्वच्छ रुमालाचा आधार घेऊनच करा ते करावं दुसऱ्यांच्या अंगावर त्याचे ड्रॉपलेट जाऊ नये याची काळजी जरूर घेतली पाहिजे तो एक भाग मग त्याच्यासाठी पर्याय लोक काय शोधायला लागलेत की आता आम्हाला मास्क पाहिजे मास्कशिवाय आम्ही आम्हाला दररोज राहायचं नाही हे चुकीचं आहे मास्कच्या जागेवर स्वच्छ रुमाल वापरावा आणि सॅनिटायझर यासाठी की ते शिंकलेले आणि खोकल्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते थेट एकमेकाच्या अंगावर जातीलच असं भाग नाही तर ते टे टेबलवरही पडू शकतात किंवा कुठल्या तरी आपण झिना असतो त्या झिन्याच्या रेलिंग्जवरही पडू शकतात कुठेही पडू शकतात आणि त्याला जर दुसऱ्यांचा कोणाचा हात लागला आणि तो हात पुन्हा जर आपल्या तोंडाला लागला तर त्यातून ते त्यालासुद्धा संसर्ग होऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणून वारंवार स्वच्छ हात धुणे त्यासाठी सुद्धा सॅनिटायझरचा बाऊ करून अर्थ नाही त्यालासुद्धा स्वच्छ साबणीने हात धुतले तरीसुद्धा चालतं त्यामुळं सॅनिटायझरच्याऐवजी सोप म्हणजे साबण वापरावी मास्कच्याऐवजी रुमाल, रुमाल वापरावा आणि जे काही लोक तर इतके पुढे गेलेत की एन नाईन्टी फाईव्ह मास्क पाहिजे ट्रिपल लेअरच मास्क पाहिजे हे सगळे हे सगळे जी साहित्य सामुग्री आहे ही डॉक्टर्ससाठी आणि डॉक्टर्स म्हणजे मेडिकलच्या वर्कर्ससाठीच जे लोक या सगळ्या कोरोनाबाधित पेशंट्सची ट्रीटमेंट करतात त्यांच्यासाठी आवश्यक आहे मी या निमित्ताने हे हेही सांगेल की जे काही साधनसामुग्री या सगळ्या गोष्टींसाठी या कोरोना आजारावर मात करण्यासाठी आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये ट्रेन डॉक्टर्स सगळ्यात महत्त्वाचे तर राज्य शासनाने केंद्राकडे डॉक्टर्सची टीम पाठवली ट्रेनिंग घेतलं आणि ते ट्रेन डॉक्टर्स आता आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्याच्या डॉक्टर्सला ट्रेनिंग देत आहेत त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला जर माइल्ड पेशंट सिवियर झाला किंवा क्रिटिकल झाला त्यासाठी आय सी यू लागणार त्याच्यासाठी व्हेंटिलेटर लागणार त्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर्स लागणार या सुद्धा साठा मुबलक आहे त्याचबरोबर ट्रीटमेंट करणारे जे डॉक्टर्स आणि त्यांचे मेडिकल स्टाफ आहे त्यांच्यासाठी एक पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट पी ई पी याचा सेट मोठ्या संख्येने लागतो ते सुद्धा उपलब्ध आहेत आणखीन जास्तीची मागणी आपण त्या ठिकाणी केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आपण जो कंटेनमेंट प्लॅन जो केलेला आहे की ज्याच्यामध्ये आयसोलेशन वॉर्ड्स ठेवण्याचं काम तर हे सगळेसुद्धा प्लॅन्स आपण करण्यात आलेले आहेत आणि करण्यासाठी सुद्धा जागा मग ते काही हॉस्टेल्स असतील काही आता नागपूरला जसं एम एल ए हॉस्टेल आहे मोठं त्या ठिकाणी mm. ते क्वारंटाईन प्लेस म्हणून डिक्लेअर करण्यात आलेलं आहे ज्या हॉस्पिटल्स आहेत आता मुंबई असेल किंवा कॉर्पोरेशनचे जे काही महत्त्वाचे ठिकाण आहेत या सगळ्या म्हणजे मेडिकल एज्युकेशन त्याचबरोबर आपल्या गवर्मेंटचे हॉस्पिटल्स आणि कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलच्या सगळ्यांच्या हॉस्पिटल्समध्ये आपण त्या ठिकाणी आयसोलेशन बेड्स निर्माण केलेले आहेत एकूण साडेसहाशे ते सातशे बेड्स आपण आयसोलेशनसाठी ठेवण्यात आलेले आहेत त्यासाठी स्पेशल व्हेंटिलेटर्स पण ठेवण्यात आलेले आहेत साहित्य सामग्री उपलब्ध आहे आणि प्रिपेडनेस प्लॅन ज्याला म्हणू महाराष्ट्राचा तो आपला व्यवस्थित आहे त्याच्या बाबतीत काळजी करण्याचा विषय नाही म्हणून काळजी करू नये परंतु आपण सतर्क रहा जागरूक राहा एवढंच मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल टोपी साहेब पण आता जे वारंवार सांगताय की राज्य सरकारतर्फे अत्यंत काटेकोर असं पालन आणि एकूण त्याचं जे आपण जो रोडमॅप बनवलेला आहे त्या संबंध या रोडमॅपला इम्प्लिमेंटेशनला वेग मिळो त्याच्यात आपल्याला डेफिनेट असे पॉझिटिव्ह रिझल्ट मिळो राज्य सरकारतर्फे ज्या ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत आणि त्याही प्रामुख्याने तुम्ही ज्या कळकळीने जनतेला जे आवाहन केलेलं आहे की ह्याच्या संदर्भात घाबरू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे मला असं वाटतं या पॉझिटिव्ह अॅटिट्यूडवरच आपण इथे हा कार्यक्रम संपवूया जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपण आलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि आपण इथेच कार्यक्रम संपूया नमस्कार नमस्कार, नमस्कार। フフフフ。<laughs>